हाय, नमस्कार आमच्या सगळ्या भावा बहिणींना. झालं का नाही सगळ्यांचं जेवण? तुमच्या पूनमताईचं तर जेवण फिवण मस्त पैकी झालंय भाऊ बहिणींनो. आणि निवांत बसली जरा हवेशीर. आता इकडे काय पाऊस नाही, पाणी नाही आला. आता पाऊस झाला वाटतं तिकडे आमच्या महाराकडे झाला भरपूर पाऊस, पण इकडे काय पाऊस आलाच नाही. इजा वारा चमकते ते दिवसभर, तर इतकी उष्णता की त्याचं नाव तीच, इतकी उष्णता. आणि मग तुम्हाला सांगती, आज काय पाऊस नाही, जिकडं पडायचा तिकडं पडला. ते कसं आहे, जिकडं भलं तिकडं चांग भलं. कसं माणसांवानी, माणसांचं कसं असतं, काय काय जिकडं भेटल तिकडंच निघायचं, तसं जिकडं फलं तिकडं चांग भलं, अशातली गमत. तर आता मगाशी नवऱ्यानी बरं का, आता माझ्या डोक्यात माझा विचार आणि नवरा काय घेऊन आलाय दाखवाय मला. तर भावाने माझ्या ईडीव टाकलाय वाटतं युट्यूबला. कोणचा ईडीव टाकलेला? टेटसला, युट्यूबला. आता त्यो झाला येडा, मग ह्यो झालाय वय येडा नवरा म्हणणारा. आणि ते कसं असतं, माणसाला मेल्याशिवाय भावा बहिणींना स्वर्ग दिसत नाही. आता हो का, आमच्या नवरदेवाची बायको राहती इथं, म्हणून आहे ना ती दुसऱ्याच काय म्हणायला लागलं, म्हणजे दुसऱ्याच ही वाटायला लागलं, येड झालंय ना अमक झालंय तमक झालं. त्यो झाला येडा, त्याच्या बायकोसाठी येडा झाला. हा, मग आता माझ्या नवऱ्याची बायको हिथं राहती, म्हणजे मी हिथं राहती, म्हणून नवऱ्याला अजून किंमत कळत नाही. बायको नसल्यावर काय किंमत असते ना, ही माझ्या नवऱ्याला बी अजून कळत नाही. आता त्यांचं आमच्या नवऱ्याचं बी कसं आहे भाऊ बहिणीनो, सगळ्या गोष्टी परस्पर्या होत्या ते ना, त्याच्यामुळे नवऱ्याला आमच्या कुठल्या गोष्टीचा गम ना पचतावा. आता काय काय बाया नाही त्या सहन करत, त्या लगेच माहेराला चल छो निघून जाते, त्या माहेराला पळतात. आता आमचं कसं आहे, आम्हाला ना माय ना माहेर. आता तुम्ही तर बघितलंय माहेरची बितारा काय, त्याच्यामुळे आम्ही तर जाऊ शकत नाही ना कुठं. ते आमचं झालंय वनवाशा पाखरवानी काम, त्याच्यामुळे ही झालंय सगळं भाव बहिणींनो. आता आम्हाला नवऱ्यांनी किती त्रास दिला, कुठं काय केलं, तरी आम्हाला नवऱ्याच्याच घरी झक मारावे लागते. ते आम्हाला नवरा सोडून जमत नाही ना, कारण की आम्हाला आईबापाच्या घरी बी आधार नाही. त्याच्यामुळे आम्ही नवऱ्यांनी आमच्या किती काय केलं, तरी तुम्हाला सांगते हितच गोंडा घोळायचा, हितच गोंडा घोळायचा. का तर आपल्याला बाहेर जायला कुठं आधार असराच नाही, कुणाच्या आधार असरावर राहता. आणि जरी राहिलं तरी बाहेर, आपण किती जरी चांगलं राहिलं तरी कोण म्हणतं की कोण म्हणणार आहे चांगलं राहिलं. ह्या जगात असं आहे, नांदणारणीला नांदू देत नाहीत आणि पळून जाणारणीला पळून जाऊ देत नाहीत, असं ही जग आहे. तर आता राहिली गोष्ट तर त्या हेज भावाच्या टेटसची. आता त्याच्या डोक्यात काय येत असल, त्याच्यामुळं ठेवत असल टेटस, मग नवऱ्याने कशाला आमच्या एवढं टेन्शन घ्यावं, मला एवढं म्हणायचंय. माझ्या नवऱ्याला का म्हणे एवढं टेन्शन आलं त्याच्या टेटसचं, त्याचा मोबाईल आहे, त्याची बायको आहे, लागतो तिच्यावर पाखर म्हणल, उडून गेलं म्हणल, आजात केलं म्हणल, काय बी म्हणल. नवरा म्हणतो येडा झाला येडा, म्हणलं मे बी म्हणलं की त्याची बायको गेली म्हणतो येडा झाला, तुमची बायको गेल्यावर तुम्ही येड वाचाल, काय चुकलं ह्याच्यात. मग नवऱ्याने ह्याच्यावर खुदून काय कुठल्या गोष्टी काढायची गरजच नाही ना. आणि तसं बी कोण काय लेवलचं आहे कोण काय नाही सगळं सगळ्याला माहिती आहे, त्याच्यामुळं हो का. आता हिथं आमचं कसं झालंय भाऊ बहिणीनो, नवऱ्याच्या घरी आम्ही आहे, पण तुम्हाला सांगते आता भावांची बी मी बाजू घेत नाही. भाऊ बी आता त्याची कसं असतं, ज्याचं त्याचं तकदीर, ज्याचं त्याचं नशीब, काय कायांचं नशीब लय भारी असतं. नाही कामधंदा केला, कुठं काय नाही केलं, तरी आयुष्य आरामात जीवन जगतात. पण आजकालच्या बायका कशा आहेत माहितीये का, नवऱ्यांच्या पैशावर आयुष्य कराय बघतात. आता आमची तर जिंदगी गेली, आम्हाला काही नवऱ्याच्या पैशावर आयुष्य कराय भेटली नाही, अजूनपर्यंत भेटली नाही. तुम्हाला खरं सांगते मी, म्हणजे अजूनपर्यंत आम्हाला नवऱ्यानी काय आणून द्यावा ह्याची आम्ही अपेक्षा केलीच नाही. आता माहेरच्यांनी करावी आमची अपेक्षा, नवऱ्यांना वाटावं की ह्यांनीच परपंच करावा. आता आम्ही पण आम्ही तरी काय मारायचं का, काय एक एक दिवस इतकं डोक्याला आहे ना टेन्शनही होतं भाऊ बहिणींनो. आज तीन लेकरं बाळ आहेत, तीन लेकरा बाळांचं करणं एवढं सोपं काम नाही. आणि माहेरच्यांना काय वाटतं की आम्हाला द्यावं, आणि नवऱ्यांना काय वाटतं म्हणजे आता ही नवरा आम्ही केलेलं, त्यांना काय वाटतं की ह्यांनी परपंच चालवावा. आणि बोलाय गेलं की भांडण होतं, त्याच्यामुळं चुप बैठेगा तर कान काटेगा,
ह्यातली गंमत. त्याच्यामुळे मी काय काय टायमाला व्हिडिओ टाकत नाही, काय नाही. एक एक दिवस वाटतं ही मोह माया आहे सगळी, मोह माया. सोडून द्यावं सगळं, संसार लेकर नवरा सगळं सोडून द्यावं आणि खुशाल कुठंतरी एकटं जीवन जगावं असं मला पण वाटायला लागलं. तसं बी सगळी माणसं आपल्याला हायत, कुणी नाही असं नाही, सगळी हायत, पण असून नसल्यासारखी हायत. त्याच्यामुळं हो का सांगाय गेलं की माणसं नेत्यात टांगायला, त्याच्यामुळं सांगायचं बी नाही कोणाला. आणि सांगायचं तरी काय सांगायचं, रोजच मडण त्याला कोण रड. शेवटी तर आपल्यालाच कष्ट करायचं ना, आपल्यालाच खायचंय. आता तुम्हाला सांगते महाग मोठ्या भावाचं मी थोडक्यात उदाहरण तुम्हाला देते मोठ्या भावाचं. आता महाग त्यासाठी मी त्याच्यावर मी एक व्हिडिओ टाकलेला होता तुम्हाला महाग, की तो येड्यावाने करतोय असा करतोय. त्याला महाग मी काय म्हणलं माहितीये का, म्हणलं ये म्हणलं इकडं 4-8 दिवस येचील राहशील, तुला बी जरा बरं वाटल आल्यावर. तर म्हणला की माझ्या काय हो हो येतू येतू म्हणला बरं का. बरं म्हणलं ठीक आहे येतू, पेट्रोलला पैसे दे. बरं म्हणलं आता पेट्रोलला बी पैसे देते. आता भावाचं सांगते तुम्हाला थोडक्यात मोठ्याचं, मोठा भाऊ. आता मग मी मोठी त्याची बहीण आहे भाऊ बहिणींना, वयानं मोठी आहे, मला जेवढा मान सन्मान आदर्श द्यायचा त्या भावाने ते भावांनी ते तर त्यांनी आजपर्यंत दिलेला नाहीच. जी भावांनी जो मान सन्मान एका मोठ्या बहिणीला जो द्यायचा असतो ना, जो आदर्श म्हणजे एका आपल्या मोठ्या बहिणीला आपण जो मान सन्मान एक रिस्पेक्ट देतो ना, ती कधी त्या भावांनी दिलीच नाही. बरं नाही दिली तरी पण कोणत्या बहिणीला, जरी भाऊ आपल्याला किती जरी वाईट बोलला तरी कोणत्या बहिणीला वाटत नाही की आपल्या भावांचं वाटोळं व्हावं. किती बी भाऊ भांडला, किती त्यांनी शिव्या गाळी केल्या, तरी बहिणीचा जीव भावासाठी तुटत असतो. त्याच पद्धतीनं मी जरी किती जरी त्यांना बोलली तरी त्यांच्यासाठी माझा जीव तुटतो, पण त्यांनी कधी बघितलाच नाही. आणि कसं आहे, स्वार्थी माणसाला कुणी लावलेला जीव कधी दिसतच नाही, ही गोष्ट पण खरी आहे. आता तुम्हाला सांगते मी जास्त काय बोलत नाही, कारण की काय जर मी बोललं ना, म्हणजे मी बोलाय गेले ना तर माझ्या बी डोक्याला टेन्शन होत ते, त्याच्यामुळे मी बोलत नाही. का बोलत नाही, किती आपल्याला बी टेन्शन. जी नसलेल्या गोष्टी, ज्या महागल्या गोष्टी आहेत ते आपण जर समोर आणल्या तर आपल्या बी परिणाम, आपलं बी कुठल्या गोष्टी उकटल्या मन लागत नाही, काय नाही काय नाही, आपल्या बी डोक्यासारखा त्योच त्योच विचार चालू. त्याच्यामुळं आहे ना, मी मागच्या काय आता माझ्या बाबतीत तर लय काय काय घडलंय, पण मी अजून सांगितलं नाही. सांगितलं की मी बघितलंय, माझी सत्य परिस्थिती दाखवून बघितलंय. जी आपली आहे तर ती समजून घेत्यात, काही लोक त्याच्या आपल्या दुःखावर हसत्यात, हे बी बघितलेलं आहे. तर तुम्हाला सांगते भावाला बोलावलं मी. तर भावाला बोलावल्यावर भाऊ म्हणला की पेट्रोलला पैसे द्यावं लागतील. तर म्हणलं ठीक आहे बाबा दे ती पैसे. तर म्हणलं बायकोला माहेरला सुटतून मी येतो 4-8 दिवस. तर म्हणलं आता कसं आहे माहितीये का, किती झालं तरी ती जरी किती बोलली, त्यांना जरी वाटत असल की ही अशी आहे तशी आहे, म्हणजे माझ्याबद्दल त्यांच्या मनात काय चाललं ही त्यांची त्यांना माहिती, पण त्यांच्याबद्दल माझ्या मनात काय आहे माझ्या भोलेनाथाला माहिती. त्याच्यामुळे मी काय भाऊ बहिणींना जास्त मी कुणाविषयी मी जरी फडाफडा बोलत असल तरी मी कुणी मला काही बी बोलू द्या, मी जास्त ती असं कुणा त्यांच्यावर राग ठेवत नाही. तर त्याला म्हणलं बायकोला कशाला माहेरला सोडतो आणि तू माझ्याकडे बायकोला ठेवून येतो, तुझं लेकरू आणि तुझी बायको बी घेऊन ये बाबा, राहशील 4-8 दिवस, बायको बी राहील, तुझं लेकरू बी राहील, तू बी राहशील, वाटल बरं तुम्हाला त्यातली त्यात. म्हणलं ये म्हणलं पेट्रोलला बी म्हणलं मी पैसे देते. तर तो येतो म्हणला, आदल्या दिवशी येतो म्हणला, आणि दुसऱ्या दिवशी त्याचं डोकं दुखायला लागलं, नाही आला त्यो, नाही आला त्यो. आता सासरवाडीला गेला. मग आता सासरवाडीच्या लोकांनी त्याला पैसे पाठवलं का पेट्रोलला? सासरवाडीला गेलेला ते 2-3 दिवस झालं, काय 2-4 दिवस झालं गेलेला वाटत, पण सासरवाडीच्या लोकांनी ह्याला पैसे पाठवलं का पेट्रोलला? ह्याला त्याच्या सासरवाडीला जायचं म्हणलं की ह्याच्या गाडी पेट्रोल असतं, ह्याला बहिणीने जर बोलावलं, बहिणीला काय दि घेऊन ये म्हणत नाही आम्ही, तू वानवळा तुझ्या घरून आम्हाला काय वानवळा नको आणू. आजपर्यंत लग्न झाल्यास माहेरचं काहीही नाही, लग्न झाल्यास माहेरची साडी सुद्धा नाही. माहेरची साडी पिक्चर आठवला ना तर डोळ्यातून पाणी येतं,
माहेरची साडी बी नाही, मग घेतली भावानी बर का आता, म्हणजे असं फोर्स करून मनाने भावांनी कोणचं काय घेतलेलं नाही, की त्यांना मागावं लागतं, भांडावं लागतं काय काय टायमाला, तर त्यांनी घेतलं होतं मागे एकदा रक्षाबंधनला गेलती तेव्हा घेतली होती साडी, ना आई ना आता धोंड्याच्या टायमाला घेतली होती. ह्याच्या आधी आपलं नवीन लग्न झाल्यापासून म्हणजे त्यांनी त्यांच्याकडं आपण मे बी नाही काय केली अपेक्षा, आणि ती ढिबरी ती पण नाही काय अपेक्षा करत. तर मग आता बहिणी ती बी झालं, तिला जरी आता आम्हाला मुरळी तर कधी जिंदगीत भाव बहिणीनं तुम्हाला सांगते, जो भाव असतो ना आपल्या बहिणींना कुठं बी न्यायला येतो, तो स्वतः होऊन कधी आला नाही, जरी आला तरी तो पेट्रोलला पैसे घेतो बहिणींकडून. बहिणींची परिस्थिती आता मी म्हणते देवाच्या दयानं चांगली आहे, पण ह्याच्या आधी बहिणींची परिस्थिती इतकी बेकार होती की ती त्यांच्या लेकरांना खाया पियाला सुद्धा घालू शकत नव्हत्या, एवढी परिस्थिती बेकार होती. तुम्हाला सांगते माहेरकडून आम्ही कुठल्याही गोष्टीची अपेक्षा काय केली नाही, आम्ही हितून जाताना घेऊन जातो, माहेरच्या हितून येताना घेऊन येत नाही काय. आणि जर देऊन आता दिले घेतलेलं हो का मला सांगायचं नाही, ती सांगत बी नाही, मी दिले घेतलेलं कधी कुणाला मी दाखवत नाही, सांगत नाही, आणि मला इंटरेस्ट पण नाही ती सांगण्यात. हो का, माझ्या पद्धतीनं माझ्याच्यानं होता होईल एवढं मी देण्याचा प्रयत्न करते. आणि जर ह्यांनी अपेक्षाच इतकी ठेवली होती की जर माझ्या माहेरच्या लोकांनी पण की बाबा बहिणींकडून आपल्याला इतकं गबाळ यावं, माझ्या आईनं झालं लेकींकडून आपल्याला एवढं गबाळ यावं, तर नवरं बी तसं जहागीरदार करून द्यायचं ना, मोठं मोठं पैशावालं. हा, ह्यांनी इतक्या गरीब परिस्थितीच्या म्हणजे आमच्या नवऱ्याच्या घरी बी काही श्रीमंती नाही, नवरं बीच परिस्थितीतच म्हणजे असं गरीब गरीब घरचं, आणि मग गरीब घरी आपण लिखी दिल्यात, आणि त्यांच्याकडं त्यांचीच खायची पंचात, आणि त्यांच्याकडं आपण अपेक्षा करायची का, त्यांनी आपल्याला ही द्यावं त्यांनी आपल्याला ती द्यावं ही अपेक्षा करायची का, भावांनी झालं आईनी झालं ही अपेक्षा करायची का. जर तुम्हाला पाहिजेच होतं तर तुम्ही नोकरीवाला नवरं करून द्यायचं ना. आज तुम्हाला सांगते भाऊ बहिणींनो, जेव्हा स्वतः करल तेव्हा आम्ही लेकरांची पोटं भरतोय, म्हणजे आम्हाला स्वतःला करावं लागतंय, नवऱ्यांनाच पोसावं लागतात आम्हाला. त्यो बाया त्या ढिबरीचा नवरा त्यो असला, माझा ह्यो असला, आता माझा नवरा मसलाही कष्ट करतो नाही म्हणत नाही, मी त्या कष्टाला नाही म्हणणारच नाही, पण तो पैसे कमवायचं काम करत नाही. मग आता ह्याला पैसा, आजकाल जमाना सगळा पैशावर चाललेला आहे, हे फुकटच्या कामाला कोण विचारत, काय करायचं ह्या फुकटच्या कामाला कोण नाही विचारत फुकटच्या कामाला, पैसा आहे काय म्हणतात माल आहे तर ताल आहे. बर बोलायचं कुणाला, नवऱ्याला जर बोलायला गेलं तर नवऱ्याला राग येतो, माहेरच्यांना जर दोन गोष्टी काय बोलायला गेलं तर त्यांना राग येतो, मरण झालंय आपलं, आपल्याला केल्याशिवाय नाही मार्ग. स्वतःच्या पायावर उभा राहून आज लेकर बाळ सांभाळणं जोक नाही, ह्यांचं शिक्षण आहे, ह्यांचा कपडा लत्ता आहे, ह्यांचं खाणं पिणं आहे. अहो त्या बाईला माहिती, जी बाई करती, जो करता धरता आहे ना घरातला, त्याला माहिती असतं. आता ती संसार म्हणजे कसं असतं, कुटुंब सांभाळायचं एवढं सोपं नाही, ती एक घरासारखं आहे, आणि जो मेन करता धरता आहे ना तो एक पत्र्यासारखा आहे, म्हणजे छत पत्रा, आणि ती कुटुंब त्यात राहणार, म्हणजे कुटुंबाचं संरक्षण कोण, घरातल्या माणसांचं संरक्षण कोण करतं, पत्रा. आणि जर त्यो ज्या वेळेस बरसायला चालू होईल, वाजायला चालू होईल, तेव्हा त्याच घरात राहणारे माणसं काय म्हणतात की काय ह्यो पत्रा आवाज करतोय, म्हणजे ज्या वेळेस ते कुटुंब जे सांभाळणारा सदस्य असतो, आणि जर त्यो त्याला जर लोड सहन नसला होता एखाद दिवस, आणि त्यो जर बोलायला लागला बडबड करायला लागला, तर तीच माणसं काय म्हणतात काय ही बाया बडबड करतीय, लांब नाही माझाच नवरा म्हणतो मला, काय ही बाया हाय सारखी बडबड करतीय, आणि नवऱ्याचं तर माझ्याशिवाय पान हालत नाही. मग आता सांगा, आज माहेरच्या माणसांनी बी टेन्शन द्यायचं, त्यांना बी माहिती आहे आपल्या बहिणी भावांना बी माहिती आहे आपल्या बहिणीच करतात आहे तिथं नांदायच्या घरी, आईला बी माहिती आहे की माझ्या लेकीच करतात आहे तिथं, तरी पण त्यांनी अपेक्षा करावी. आज लेकरं बाळ सांभाळून सगळ्या गोष्टी करणं सोपं नाही, तरी पण करतोय मी स्वतःचा भाव बहिणीनो, विचार नाही केला कधी, पहिल्यापासून मी जसं लग्न झालंय ना सुटल्या भाशिंगाचं ह्या नवऱ्याबरोबर, तरी पण संसार केलाय, म्हणजे हसत केलाय बरं का, मी कधी रडली नाही धुपली नाही की बाबा आपल्याला ही गोष्ट नाही ती गोष्ट नाही, होती माझ्या नशिबात मिळाली देवाने मला दिलं,
कुठल्या नाही कुठल्या रूपात देव माझ्यासाठी उभा आहे ना राहिला. जेवढं हाल काढलं त्याचं फळ मला मिळालंय, त्याच्यामुळं मी काय कुणावर रुसवा फुगवा धरत नाही. पण जी आपली नाती असते, आता आपण मनापासून ती नाती जपतो, ज्यांना आपलं मानतो, ज्या माणसांसाठी आपण जीवाचं रान करतो, आणि तीच माणसं जर आपल्यावर उलटी टांगडी करत असतील तर काय उपयोग आहे. ज्या माणसासाठी आपण झटतोय तोच माणूस जर आपल्याला प्रत्येक गोष्टीला दोषीकार ठरवतो, काय उपयोग आहे असला? उपयोग नाही त्याचा. आणि त्यांनी बी मला काय म्हणायचंय, भावांला झालं तर भावांकडे जायची तर अपेक्षाच नाही भाव बहिणीनो माझ्या. आता धाकट्याचं पण लगीन करून दिलं चांगल्या व्हायच्या हेतूत. हा, आज लग्न करणं सोपं काम नाही. भली भली जी ज्यांना अनुभव आहे ना ती सुद्धा लोक अशी टराकतात. तरी पण त्या आम्ही मोठ्या भावाचा कुठल्या गोष्टीचा, त्याच्याकडे तर पैसा नव्हता बी. तो काय सांगतो, म्या लगीन केलं म्या लगीन केलं म्या लगीन केलं. आम्ही अजूनपर्यंत बोललो नाही, त्याला शब्द बी बोलत नाही. तो निस्ता म्हणतो म्या केलं म्या केलं. अरे काय केलं तो, काय केलं? ज्याने केलं त्यांच्या तोंडातून उच्चार नाही, आणि ज्याने नाही केलं तो निसता त्यापला जय जयकार करत सुटलाय. बर करा ना का, आम्ही म्हणत नाही की तू आम्ही केलं, तोच केलं बाबा, तोच केलं. पण आता कसं आहे, ज्याचं त्याचं तकदीर. आता त्याची बायको मस आमच्या पद्धतीने आम्ही जेवढं होतं तेवढं प्रयत्न केलं त्याच्या बारक्यासाठी पण, आणि मोठ्यासाठी बी करतोय. राहिली गोष्ट तर आईसाठी बी करतोय. आता बापाचं सांगायला गेलं तर बाप, ज्या वेळेस माझ्या बापाची तब्येत बरोबर नव्हती, माझ्या बापाचं दुखत होतं, त्या टायमाला परिस्थिती अशी होती भाऊ बहिणीनो की माझं मलाच अन्न खायला नव्हतं, तर मी बापासाठी काही हे करू शकले नाही. त्याच्यामुळं मी हो का बापासाठी काही करू शकले नाही. पण आता जेवढं माझ्याच्यानं होतंय त्या पद्धतीनं मी म्हणजे जसं माझी लेकरं बाळं बघून, ही माझी लेकरं बाळं बघून मी जसं त्यांच्या ह्यांच्या म्हणजे माझ्या माहेरच्या लोकांसाठी जेवढं होतंय तेवढा प्रयत्न करते. पण जर करून जर उपकार नसला तर त्यात काय अर्थ आहे? उपकार तुम्ही धरू नका, मी म्हणत नाही की तुम्ही माझं उपकार म्हणून घ्या. पण एक माणसाला जी आता आपल्यापणाने मी मोठ्या भावाला बोलावला, तो आला नाही, नाही आला. त्याला त्याच्या सासरवाडीला जायचं होतं. बरं तू सा स्पष्ट बोल ना, मला तुझ्या इथं यायचंच नाही बाबा. एक बहीण म्हणजे ज्या वेळेस आपला भाऊ घरी यायचा असतो ना, त्यावेळेस त्या बहिणीचा आनंद एक वेगळाच असतो. पण आपला आपल्याला तर कवा आपुलकीनं कोणता भाव, म्हणजे आता त्या बारक्याचं तर काय, त्याचं त्याच्याच एरियात त्याला फिरणं मुश्किल. त्याला वाटतंय की मी अजून बाळा होतच आहे. पण आता ह्यो मोठा सारी दुनिया फिरून येतोय की, पण तो आहे ना मतलबी आहे, मतलबी काही म्हणा तुम्ही, स्वार्थी. त्याच्यासाठी आपला जीव तुटतो, पण त्यांनी कधी आपल्यासाठी जीव तोडला नाही. त्याचा तो वेगळाच आहे, माणूसच वेगळा आहे. त्याचा जीव आहे ना कोणासाठी तुटत असेल ते तुटू, पण आपला जीव त्याच्यासाठी लय तुटतो. पण त्याचा कधी बहिणींसाठी जीव तुटत नाही. आणि बहिणींना तो बोलतो तर एवढ्या खालच्या लेवलला जाऊन बोलतो ना, पातळीवर. अरे बाबा तुझं आज तू चार माणसात तुझ्या बहिणींनी तुला आहे ना कुठं खालीपणा दाखवला ना, एवढंच एवढंच बघ तू. एवढी तुझ्या म्हणजे आईबापाच्या घरी एवढी परिस्थिती नाजूक, पण बहिणींनी खाली चार माणसात तुला खालीपणा दाखवला ना. आज नवऱ्याच्या घरी कसं का असाना ते नवर, पण त्यांच्या घरी नवऱ्यांच्या घरी राहून परपंचा करून दोन दिवस तुझ्या घरी येते, ती दोन दिवस सुद्धा तू त्यांना नीट करू शकत नाही. मग एक एक दिवस भाऊ बहिणी नका असं विचार पण येतो. परत वाटतं ही सगळं ही नाती गोती हे संसार परपंचा सगळं मोहमाय आहे, सोडून द्यावा सोडून. व्हिडिओवर पण एवढ्या ह्याच्यात माझं लक्ष नाही, तुम्ही तर बघताय व्हिडिओ पण येत नाही तर माझं टायमाच्या टायमाला. मी सगळं जरा कमीच रेंजमध्ये केलंय, कमी स्वतःला जरा स्वतःला म्हणतात का ना, एक एवढा सगळं साम्राज्य उभा केलं पण त्याचा आनंद घेऊ देत नाही कोणी. शून्यातून विश्व निर्माण केलं पण त्याचा आनंद घेता येत नाही. सगळं आहे पण त्याचा आनंद कुणी घेऊ देत नाही. आनंद जर घेऊ द्यायला घ्यायला गेलं ना तर आपल्याला ही करतात म्हणजे काय म्हणतात, टोचून बोलणं. म्हणजे आपल्याच माणसाचं ऐकायचं टोचून बोलणं, मोठी माणसं जागीरदार. एवढ्या दिवसात एवढं दिवस
सप्राच्या घरात राहत होती, त्यावेळेस कोणी डुकून नाही बघितलं. आणि आज चांगल्या घरात राहते तर मोठ्या माणसाशिवाय, जहागीरदाराशिवाय बोलत नाही ती. अरे मोठं व्हायला पण लय त्रास घ्यावा लागतो, फुकाट होते का माणूस मोठं? जर असं सहजासहजी माणूस मोठा घेता होत असता तर माणसाने जीवाला त्रासच करून घेतला नसता ना, फुकाटच मोठा झाला असता. पण मोठा घ्यायला लय काय म्हणतात दगडाला मूर्ती, काय म्हणतात दगडाला देव पण यासाठी काय म्हणतात त्याला कितीतरी ठोक्याचं घाव सोसावं लागतात तेव्हा त्या दगडाला देव पण येत या. आणि मग लोक त्याची पूजा करतात. कोण सांगणार आता ह्यांना? आणि नवऱ्याला पण मला म्हणायचं भाऊ बहिणीनो, नवऱ्याला पण कळाय पाहिजे की आपली बायको बी एवढी आपल्या संसारासाठी एवढी झटती झुमती कशासाठी, कोणासाठी? त्याच्याच लेकरांसाठी. त्याची लेकरं माझी लेकरं तीच त्याची लेकरं, त्याची लेकरं तीच माझी लेकरं. मग आपण बी आपल्या बायकोला कसं ही केलं पाहिजे, सांभाळली पाहिजे, कशी नाही ही नवऱ्याला बी कळाय पाहिजे. नवऱ्याने बी दुःख नाही द्यायला पाहिजे बायकोला, मला एवढंच म्हणायचं. आणि काय दिवस कुठल्या बी बायकोला वाटतं की बाबा आपल्या नवऱ्याची जीव आपण काय खावं, आईश करावी, असं प्रत्येक बायको लग्नाच्या काय म्हणतात लग्नाच्या टायमाला अपेक्षा इच्छा घेऊनच येत असते की बाबा नवऱ्याच्या घरी गेल्यावर नवरा आपल्याला चार पैसे देईल, आपण नवऱ्याच्या जीवावर उड्या मारू, नवऱ्याच्या जीवावर चांगल्या साड्या घालू, नवऱ्याच्या जीवावर चांगला मेकअप करू. आता आपल्या नशिबातच नव्हतं म्हणायचं आणि गप बसायचं. नशिबच गांडू तर कोणाला भांडू, ती मनच आहे बघा.